पुढे निसर्गाचे जंगलात झाड असते अगदी गुन्ह्या गोविंदाने राहत असते ते आवडेतात कापडाव करायचे निघून जायचे मस्तपैकी आनंदाने खेळायचे चिमण्यायच्या चिवचिव करायच्या खेळायच्या बागडायच्या निघून जायच्या एक दिवस काय झाले अचानक फांद्या कडा आल्या फांद्या म्हणाल्या ए अरे पानानो फुलानो फळानो मी आहे म्हणून तुम्ही आहे माझ्या आधारावर तुम्ही जगताय सगळी चूप झाली तेवढ्यात पान म्हणाल ए काय सांगतोस काय अरे मी माझा रंग हिरवा आहे माझ्यात हरितद्रव्य असत मी अन्न तयार करून तुम्हा सरळ्याला देतो तेवढ्यात फुल म्हणाल ए पाना काय बोलतोस काय अरे माझ्यामुळं सगळे भुंगे पक्षी इथे येतात तेवढ्यात फळ म्हणाल ए काय सांगू नकोस मी आहे म्हणून फळ आहे म्हणून इथं सगळे येतात खायला येतात सगळे हे सगळं झाड ऐकायला लागलं अरे झाड म्हणाल मुळाला अरे मुळा हे काय चाललंय काय काय बघतोय काय मी मूळ म्हणाल झाड दादा मी पाणी सोडायचं बंद करू का सोड तिकडे बघूया तेवढ्यात मुळानं पाणी सोडायचं बंद केलं फांद्या एकदम खाली वागल्या अयो अयो दुखत मी सुखलो अयो माझा रंग गेला फळ म्हणाल माझा सुद्धा रंग गेला अरे आता काय झालं झाड म्हणाल अरे या सगळ्या इकडं सगळ्यांनी प्रत्येकाचं काम इथं महत्वाचं आहे प्रत्येकानं आपलं काम इथं चोख बजावलं पाहिजे एकमेकाच्या सहकार्याने जर तुम्ही काम केला तर आपण आनंदाने राहणार आहोत मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे पियारी एक मोठा वृक्ष आहे तुम्ही आम्ही याच्या फांद्या फळ फुलं आहोत जर आम्ही एकमेकाच्या सहकार्याने काम केलो तर या पियारी कंपनीशी कोणती कंपनी कॉम्पिटिशन करू शकणार नाही आनंदाने